पिल्ले जे स्वामींनी त्यांना लाळी देताळीने आपल्या कृपेची छाया त्यांच्यावर टाकली म्हणून बाभुळगावकर शास्त्री जे आपल्या ओळीत म्हणतात किती उदासी होती मजवरी आज मला कळली मला सोडून व्याघ्र पिलावरी दृष्टी तुझी जडली दयाळा दृष्टी तुझी जडली पुढील पुष्प गुपण्यासाठी आमंत्रित करते ओवीताई माझी नयनी शिवपाल कृष्ण महाराज की जय अनंत ब्रह्मांड नायक परब्रह्म परमेश्वर साधन दाता तथा पाच अवतारांना अभिवादन करून मी माझ्या सेवेला सुरुवात करते लिया चरित्र आजच्या धर्मसभेच्या अध्यक्ष मामा गुरुवर्य मामाजी आणि उपस्थित माता भगिनी व बालगोपिकांना सर्वांना दंडवत प्रणाम करून मी माझ्या थोडक्या मोडक्या बोबड्या बोलायला सुरुवात करते लिया चरित्राच्या सृष्टीत परिभ्रमण करताना तुम्हाला लेखक कवी भक्त आणि ज्ञानी लोकांची ओळख झाली आहे वर्धाव चालणाऱ्या घोड्यावरून प्रवासात अकस्मात एक दृश्य दिसते तोच निघून जाते तसाच मी डांगरेश कुत्रा आहे लिहायच्या इतर क्षणार्थ दिसून लोक पावणाऱ्या त्या अमृततुल्य ग्रंथात माझा लिहायच्या इतर लिहिण्याची राखण करण्यासाठी जणू मला यात ठेवलेले आहे एरवी माझे यात काय आहे मी डांगरेश मुळात अवसाची बिढार राखणारा मी अवसासोबत स्वामींच्या सन्निधानात आलो आणि स्वामींच्या अनन्य भक्त झालोय एक वेळ गंपत मता स्वामी विराजमान असताना सर्व भक्तजन समोर बसले होते स्वामींची उदासनी तर सर्वांच्या लक्षात आली पण कारण विचारण्याचं कोणाचं धीर होत नव्हता सर्वत्र उदासीनतेच वातावरण पसरलेलं होतं मी या स्थिर चित्रासारखं टकलं स्वामीकडे पाहतच होतो थोड्या वेळ तशी स्मशान शांतत राहिली स्वामींनी सर्वांना निघून जाण्याची आज्ञा दिली एकही शब्द न उच्चारता सर्व भक्तजन तिथून निघून गेले मी मात्र निरागस पण डोळ्यात प्रेम साठवून स्वामींची मुखमन निहाळत बसलो बुद्धिमान महापंडित मुकाट्याने निघून गेले तिथे मी बापुडा काय करणार पण मी प्रार्थना करीत होतो हे अनंत ब्रह्मांड प्रतिपालका कोणाच्या चुकीची ही सर्वांना प्रायश्चित आहे तुझ्या सहवासात राहण्याची पुण्य संपली तर का माझा अपराध तुझ्या लक्षात आला हे माते आम्हा लेकरांना तुम्ही झिडकारल्यावर आम्ही कोठे जाणार देवाने माझ्याकडे पाहिले मध्येच आवाज घुमला डांगरेश तू पण येथून निघून जा मी स्वामीकडे पाहिले ते स्वामींचे शब्द होते ते शब्द माझ्या हृदयाला आदरले अनपेक्षितपणे तो झालेला आघात होता ज्या हे एकच अक्षर माझे काळीच काफीत गेले होते ज्याच्या भरशावर आपले जीवन आहे त्यानेच केलेला त्याग ज्याने दूध भात खायला दिला त्याचाच वियोग ज्या या एका अक्षराच्या फटकाऱ्याने जणू माझा आत्माच निघून गेला होता पायदळ झाले एखाद्या पाषाण शिळेसारखा उभाच होतो मान खाली घातली मला क्षमेची आशा होती पण हा दुर्दैव पुन्हा आवाज आला डांगरेश तू पण तुला जा म्हणतो माझी तली शक्ती पुन्हा क्षीण झाली होती माझ्या प्रिय देवाला मी नको आहे ही कल्पनाच मला सहन झाली नाही देव जवळ नसेल तर जगण्यात काही अर्थ आहे वियोगाचे दुःख खऱ्या संयोगाशिवाय कळत नाही आता त्यागातून जायचे नाही असे मी मनोमन ठरवले देवाजवळ गेलो शी चरण उंगले शात प्रदक्षिणा घातले एखादा श्रीमुख आठवून हृदयात साठवून घेतले थोडे अंतरावर गेलो एक ओढा दिसला स्वामींची मूर्ती सारखी आठवत होती ती पुसट होण्याचा अध्यात्म करायची ठरवले एकदा श्री मूर्ती आठवून खोल दबऱ्यात तोंड खुपसून देवत्याग केला कधी न काढण्यासाठीच अशा प्रकारे बेटा
त्यागाची वार्ता स्वामींनी ऐकली आणि शीतप्रदा स्वामी म्हणाले, अरे तुम्ही खऱ्या अर्थाने मनुष्य नसून केवळ नरदेहाचे सांगाडे आहात. भक्ती व वियोग याबाबत स्वामी याबाबत तुमच्यापेक्षा हे श्वान चांगले. जणू त्यामुळे परमेश्वराने मोक्ष मार्गाचा दरवाजा उघडून मला मुक्ती प्रदान केली. यावर मला काही ओळी आठवतात. सर्वज्ञाच्या वचनापाठी नाव तुझे शोभले, सर्वज्ञाच्या वचनापाठी नाव तुझे शोभले. ध्रुवाने अल्पद हे कायमचे जाणले, ध्रुवाने अल्पद हे कायमचे जाणले. जाता जाता एवढेच म्हणते, हजारो फुलचाई एक माला बनाने के लिए, हजारो फुलचाई एक माला बनाने के लिए, हजारो रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए, हजारो रंग चाहिए एक रंगोली बनाने के लिए, बस एक मामा जी काफी हम बच्चों की जिंदगी बनाने के लिए.